कृष्णा काय करतोय खाली? कृष्णा खेळतोय का? ओके व्यवस्थित खेळा. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे सगळे मस्त मजेत आहेत ना? तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या टीम मधला जो भोला आहे, तर त्याचं लग्न झालेलं आता एक दोन वर्ष होईल, एक दोन वर्ष होईल आय थिंक. आणि त्याला खूप छान प्रकारे गोंडस अशी मुलगी झालेली आहे 2-3 दिवसापूर्वी. तर खूप छान वाटलं की भोला ज्यावेळेस लहान होता, म्हणजे एक 2016 जवळजवळ 6-7 वर्षापूर्वी लहानच होता. लहान वयातच आता त्याचं लग्न झालं, जास्त वय पण नाही, 23-24 असेल त्यावेळेस माझ्याकडे असं, तेव्हा 18 वयाचा असेल आय थिंक 18. आणि म्हणजे खूप येडसर वगैरे, ॲक्टिंग येत नव्हती वगैरे सगळ्या गोष्टी. मग हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी सुधरत गेला आणि लग्न झालं. कसं दिवस गेलं काय, म्हणजे दिवस कसं उलटून जातात हे कळत नाही लवकर. आणि आज त्याला एक छानशी गोंडसची मुलगी झालेली आहे. तर खूप भारी वाटलं बोलायला, फोन करून सगळ्यात पहिल्यांदा मला सांगितलं असं मला वाटतंय. नाही मला नाही सांगितलं वाटतंय, मला पहिल्यांदा फोन लागला, दोनदा फोन आला. म्हणलं आमच्या घरी त्याचा फोनच असलं. अरे म्हणलं भला तसं नाही, म्हणजे मागे लय काम असत. म्हणलं बरं असं द्या. म्हणलं मुलगी झाली. म्हणलं काय म्हणतस खरंच काय? म्हणलं कुठं? लवकर मला फोटो पाठव. म्हणलं मला मी बाळाकडच नाही पण घरी. म्हणलं उद्याच्याला पटकिनी बाळाकडे जाऊन फोटो पाठव. बाळाकडे गेला मला फोटोच पाठवत नाहीत, त्याला ध्यानातच नाही बाळाच्या ह्याच्यात. तर विषय असा आहे की आई आले गावाकडून, आईला सांगितलं आम्ही भोल्याकडे जाणार आहे. म्हणजे 5 दिवस जाऊ नका असं म्हटले. तर आता 5 दिवस उद्या होतील, तर उद्या आम्ही जाणार आहे भोल्याकडे भोल्याची मुलगी बघण्यासाठी. बहुतेक माहेरी आहे वहिनी का गावाकडे आल्यात माहीत नाहीये. भोल्याला फोन करून, हा माहेरी वाटतं, मी फोन करून विचारेल. तर मी यासाठी हा व्हिडिओ बनवतोय की तुम्हा सर्वांना सांगा म्हटलं. आपल्या टीममध्ये एक आनंदाची गोष्ट झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मुलगी झाल्यावर जी आनंद होता तो बोलायला झाला असेल. तर मुलीला एक काहीतरी बघायला जाताना घेऊन जातात, हातातलं पायातलं गळ्यातलं नाकातलं काहीतरी. नक्की काय न्यावं त्याला ते समजा नाही मला. ती नक्की घेऊन काय जाऊ त्या बोल्याच्या मुलीसाठी. आणि त्यांनी मला हे पण विचारलं नाव का ठेवू. म्हणलं का जला आमली नाव लगेच नसतं, वर्षभर ठेवायचंच नसतं म्हणलं नाव. नाही म्हणलं ती दवाखान्यात न्यावं लागतं. तर मी त्याला नाव पण सजेस्ट केलं, सानवी नाव ठेवायला सांगितलं. कारण मला हे जर ठेवायचं होतं सानवी किंवा शिवन्या, तर मी हिचं शिवन्या ठेवलंय. सानवी पेंडिंगला होतं, बोलायला मुली झाली. बोलायला सांगितलं आता त्याने काय करतोय काय माहिती. ते म्हणलं घरच्यांना म्हणायलाच आहे ना सानवी. मला पण फोन आलता नाव काय ठेवायचं. हा तर मग घेऊन काय जावं मला हे समजा. मी त्याला म्हणलं थांब पाळणा घेऊन जातो, पाळणा घेऊन येतो. तर त्याने पाळणा आणला होता. पाळणा नेला. म्हणलं सांगा. तर मग ते हातातलं पायातलं ड्रेसन हे तर सगळ्या गोष्टी वेगळं काय आहे का? तुम्हाला सुचतंय का की त्याला घेऊन जाओ मुलीसाठी छानस? तर सुचत असेल की ते उपयोगी पडावं, नाहीतर नेलं 4 दिवसात खराब काहीतरी वगैरे. तर नक्कीच कमेंट करून सांगा. हा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि नाही सुचलं तरी मग आपलं जे रीतिरिवाजाने असतं त्या गोष्टी घेऊन जाणार आहे. तर ठीक आहे. आणि 2-3 दिवस झालं मी काय ब्लॉग बनवणार, त्याचं पण कारण असं आहे की म्हणजे ब्लॉग बनवायचं मनच नाही आहे, म्हणजे इच्छाच होत नाही आहे. कारण रोज 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 उठायचं आणि घरातलंच ब्लॉग बनवायचं. तर म्हणजे माझे मलाच ते पटण आहे की बाबा ब्लॉग तुम्हाला बाहेरचं तरी काहीतरी व्यवस्थित दाखवावं कुठंतरी. आणि सगळ्यांच्या ब्लॉगमध्ये घराचं घरातलंच, त्याच्यामुळं मीच बोरिंग झालो, त्याच्यामुळं नको वाटते. म्हणून मी एक ठरवलं आहे की काय ठरवलं आहे, काय प्लॅनिंग्स केले आहेत मी तुम्हाला लवकर सांगेल. याच मंथमध्ये म्हणजे 1 तारखेच्या अगोदरच जरा बाहेर जाण्याचा प्लॅन चालला आहे. तर कुठं जायचं आहे, कसं जायचं आहे, म्हणजे काय काय गोष्टी करायच्यात. सॉन्ग शूट करायचं आहे, अजून एक बऱ्याच काय गोष्टी करायच्यात, मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल. तर फिलहाल आज बनवतोय मी काकूचा व्हिडिओ. तर काकूचा व्हिडिओ पण बघा तुम्ही पांडुरंग अमरे ऑफिशियल या चॅनलला. आणि आमचं पिवळ बघा खेळतय पिऊ. काल कस काय मला एप्रिल फुल बनवलं. आणि काल पूजाला एप्रिल फुल कस काय बनवलं आम्ही, म्हणजे मी तुम्हाला कसं वाटलं ते व्हिडिओ शूट बीट झाल्या कोणाला सांगायचं असतं. ते म्हणते अगोदर सांगायचं असतं की
मी असं असं बोल कॅमेरा घेऊन येतात पुढं आणि असं असं बोलणार आहे असं असं करणार. तरी माझं एक चुकलं की कॅमेरा हातात घेऊन आलो. मला कमेंट आलत की कॅमेरा कुठेतरी लांब ठेवायचा असतो म्हणजे पूजेला काय कळलं नसतं. मग हा मग धरून हाणायला आला असत असं आहे काय आणखी जास्त काय अदूर म्हणलं असतं पिऊदर म्हणतं तर माझ्या मी जर सांगितलं नाही नाही मी जर सांगितलं असतं की मी पिऊ बद्दल बोलतोय तर तिने तसे रिएक्शन दिलेच नसते. काय म्हणले आणाबर तिला झिंज उपसून काढते तिचे असं तसं वगैरे वगैरे वगैरे. आणखी तर बोललं असतं ना रडलेच असते. खरंच कशी रडली असते? कशी म्हणजे रडली असते. पिऊ बरा तू काय बघत आहे मोबाईल मध्ये? थोडक्यात गेलं तरी बरं. आता ते मी शेवट व्हिडिओ बघितला परत बनवलेला रडत होते मी. अग बाया बाया बाया. तर चला ठीक आहे आम्ही जातो उद्या भोल्याकडे. भोल्याचं बाळ बघायला तुम्हाला पण दाखवतो बघितलं नसेल तर. दोन तीन दिवस झाले आणि म्हणतात पूजा जायचं कधी जायचं कधी जायचं पण काय जाणं काय झालंय. तर चला ठीक आहे थँक्यू बाय बाय गुड नाईट. गुड नाईट. आणि हिंदीचं ब्लॉग मी थोडस थांबवलेत त्याचं पण कारण आहे. सगळंच मी प्लॅनिंग करणार आहे बाहेर म्हणजे सगळं 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 ऑल ओव्हर मी सांगतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझे काय प्लॅनिंग्स आहेत. तुम्हाला अजिबात बोरिंग होणार नाही का? बोर करतोय जास्त नको बाबा. चला ठीक आहे बाय. जास्त बोर करत असेल एवढंच बघा. एवढा वेळ देतात त्याबद्दल धन्यवाद. पिऊ बाय पिवड्या बाय कर पिऊ बाय कर. हां बाय 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 बाय.